औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील शिक्षक बचाव संघर्ष कृती समितीचे उमेदवार युनुस पटेल यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिक्षक बचाव संघर्ष समितीचे उमेदवार युनुस पटेल यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उमेदवार युनुस पटेल यांच्या नांदेड, हिंगोली अशा अनेक ठिकाणी सभा झाल्या आहेत. या सभेला मतदारांची मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती. येत्या 3 तारखेला मराठवाड्यामध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मराठवाड्याभरातून तमाम शिक्षक संघटना एकत्र येऊन यावेळेस शिक्षक संघटनेचा आमदार निवडून द्यायचं असं निर्धार शिक्षकांनी केलेलं दिसून आलं आहे आणि त्यासाठी शिक्षक बचाव संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून माझी निवड केली आणि मी मतदारांचा उमेदवार असं माझं मत आहे. मी स्वतःहून ह्या निवडणुकीत पडलो नाही, मतदारांनी मला उभं केलं आहे आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेल, स्वतःला त्यांच्या समस्यांसाठी झोकून देईल एवढं आश्वासन या ठिकाणी मतदार बंधू आणि भगिनींना देत आहे. आपलं स्वतःचं मतदान तर आपण करणारच आहोत, परंतु आपल्या सहकाऱ्यांचं मतदान कसं करून घेता येईल याची दक्षता घ्यावी आणि काळजीपूर्वक मतदान बाद न होता कसं करता येईल याचा विचार आपण करावं अशी सर्वांना या ठिकाणी विनंती असणार आहे. शिक्षकांनी घाबरण्याचं कारण नाही. शासनाने कशाही योजना केल्या, कशीही धोरणं ठरवली तर यापुढे शिक्षकांच्या फायद्याचे, शिक्षकांच्या योग्य असं कामाचे धोरणं यापुढे शासनाकडून करून घेण्याचं मी आश्वासन देत आहे.